भवनराव लोणीकर बोलतो. नमस्कार. नाही मला आज आपले परतूरच्या 10-15 व्यापाऱ्यांचे फोन आले. ते ओमचाही फोन आला. त्याच्या घरावर जे पोलिसांनी रेड टाकली, त्याच्या घरात गुटखा आहे का, दारू आहे का? शहरामध्ये खुल्लेआम लोक दारू काढतात, क्लब चालू आहे, मटका चालू आहे, नंबर 2 धंदे चालू आहे. साला तुम्ही चांगल्या इज्जतवान माणसाला बेइज्जती करता घरी जाऊन. नाही ते काय झालं, काल कोणीतरी साहेबांना चुकीची. नाही साहेब का, साहेब का जेवण करत नाही का? एवढी अक्कल पाहिजे ना. कोर्टाचे आदेश असल्याशिवाय लोकांच्या घरात घुसता कसं काय? तो बिचारा प्रामाणिक इमानदार माणूस आहे. गुटखा खात नाही ना, तंबाखू खात नाही ना, सुपारी खात नाही ना, बडीशोप खात नाही. तुम्ही त्याच्या घरावर एवढ्या मोठ्या श्रीमंत माणूस तो आणि त्याच्या घरावर विनाकारण काही नसताना झाड टाकता, सापडलं काही? साहेबांना माहित नव्हतं. अरे साहेब तर IAS IPS आहे ना, त्यांना पाहिजे ना काही बुद्धी गिद्धी? त्याचा नंबर पाठवा मला, त्याचा नंबर पाठवा. हे काय रजाकारी लावली का रे तुम्ही? विधानसभेत उलट टांगीन तुम्हाला सगळ्यांना. साहेब काय, साहेब कल्ले मोठा झाला का? IAS IPS झाला म्हणून? नाही ते काय झालं, ते मिस्टेक. विधानसभेत 100 आमदार सस्पेंड करा म्हणून मागणी करतील त्याला. त्याला नोकरी अजून SC व्हायचं म्हणा, मास्क काढल्यावानी करू नको. हॅलो, काय पद्धत लावली तुम्ही? बरोबर, ठीक आहे, मी बोलतो सर. नाही त्याचा नंबर द्या ना मला. हो पाठवतो. आणि विधानसभेत नीट लावतो आता जरा. चोऱ्या व्हा लागल्या, दरोडे पडायला लागले, लोकांचं ते दिलं सोडून इज्जतवान माणसाचे घरं लुटता तुम्ही काही कारण नसताना. सापडलं का काही? कोर्टाची ऑर्डर लागते त्याला, कोर्टाच्या ऑर्डर शिवाय जाता येत नाही तुम्हाला. अरे बाबा, लोक चुकीचं काही सांगतील पण थोडस अंदाज घ्यायला पाहिजे. कोण माणूस आहे, याच्या पूर्वीचे याचे धंदे काय आहेत? DYSP ला विचारायला पाहिजे, SP ला विचारायला पाहिजे. तो काय मालक झाला का? रजाकार आहे का तो? रजाकार आहे तो? नाही नाही, त्यांना काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन. त्याचा नंबर द्या मला आणि विधानसभेत बघतो त्याची वाट लावतो साल्याची.